नमस्कार. इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी विषय बुद्धिमत्ता चाचणी घटक प्रतिबिंब किंवा प्रतिमा भाग दोन आरशातील प्रतिमा यावर आधारित किमान दोन प्रश्न पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारले जातात. आता ज्यावेळेस तुम्हाला आरशातली प्रतिमा विचारलेली असते त्यावेळेस तुम्ही पेपरमध्ये एक पेन्सिलीने कच्ची आकृती कशी काढायची ते बघा. आरशातील प्रतिमा काढताना जो भाग आरशाच्या बाजूने आहे तो भाग आरशाच्या बाजूनेच काढायचा. म्हणजे आता हा अर्धवर्तुळाकार भाग आहे तो आरशाच्या बाजूने येईल असा. आणि जो भाग हा तिरकस कोपरा जो आहे तो आरशापासून लांब येतो. म्हणजे मग इकडे पण आरशापासून तो भाग लांब जाईल. आणि हा डब्ल्यू जो आहे ह्या डब्ल्यूचं तोंड ह्या गोलाकार भागाकडे आहे म्हणजेच आरशाच्या दिशेने आहे. म्हणून ते आपण काढताना इकडूनही आरशाच्या दिशेनेच काढणार. अशी आकृती कुठे कुठे दिसते? पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन दोन ठिकाणी आपल्याला तशी आकृती दिसते. परंतु हा डब्ल्यू जो आहे तो ह्या अर्धवर्तुळाजवळ अगदी जवळ आहे. या आकृतीत मात्र तो थोडासा लांब दाखवलेला आहे. म्हणून उत्तर तुमचा पर्याय क्रमांक तीन येईल. आता इकडची आकृती बघा. या आकृतीमध्ये आरशातील प्रतिमा काढताना हा जो तुमचा षटकोन आहे हा तसाच येणार आहे. हा जो अर्धगोल आहे हा अर्धगोल आरशाच्या बाजूने आहे म्हणून तो आपण आरशाच्या बाजूने काढणार आणि तो भरलेला आहे. आणि हा एक अर्धगोल त्याच्या समोरच म्हणजे या बाजूने येईल. तसंच हा जो आयत आहे हा रिकामा आयत आरशाच्या बाजूने आहे म्हणून हा रिकामा आयत आरशाच्या बाजूने आणि त्याच्या विरुद्ध बाजूने भरलेला आयत येईल. आता राहिला हा त्रिकोण. त्याच्यासमोर भरलेला त्रिकोण. भरलेला त्रिकोण आरशापासून जवळ आहे. हा भरलेला त्रिकोण आरशापासून जवळ आला प्रतिमेत सुद्धा. अशा पद्धतीने ही आरशातील प्रतिमा दिसेल. आता ही आकृती बघा. इथे तुम्हाला अक्षर दिलेले आहेत पी एन पेन. आता एन हा आरशाच्या जवळ आहे म्हणजे इथे मात्र ही यांची ही दांडी खालून वरती तिरकस गेलेली आरशापासून लांब जाते. इकडे पण ती आरशापासून इकडे लांब जाईल. या ईचं जे तोंड आहे ते आरशाच्या बाजूने आहे. हा जो उघडा भाग आहे ओपन तो या बाजूने म्हणून आपण ई काढताना त्याचा जो ओपन भाग आहे तो इकडून काढणार. आता हा पी आहे. पीचा जो गोलाकार भाग आहे तो आरशाच्या बाजूने म्हणजेच पीचा गोलाकार भाग आरशाच्या बाजूने आणि उभी दांडी अशी येईल. अशा पद्धतीने याची आरशातील प्रतिमा येईल. आता तुम्ही सराव करताना एकाच वेळेस आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा अशा पद्धतीने जर सराव केला तर तुमचा लवकर सराव होईल. आता ही एक आकृती दिलेली आहे. आरशातील प्रतिमा काढताना हा जो आकार आहे हा तसाच येईल. हा मधला त्रिकोण तसाच येईल. फक्त आता ही जी गोल असलेली दांडी आहे ती आरशाच्या बाजूने काढायची तुम्हाला. आणि हा बाण जो आहे तो आरशापासून लांब आहे. इकडे पण तो आरशापासून लांब येईल. आता ह्याच आकृतीचा पाण्यातील प्रतिमा. आता जो हा आडवी जी रेषा आहे ती पाण्याजवळ येईल आणि पाण्यापासून जो भाग लांब आहे तो पाण्यापासून लांब. हा जो त्रिकोणाचा कोपरा आहे हा इथे भरलेला त्रिकोण इथेच येईल खाली. आणि इथे दाखवताना हा जो कोपरा आहे तो इकडे येईल. आता हा गोलाचा जो भाग आहे तो पाण्याच्या बाजूने इथे येईल. दांडी वरती जाईल. बाण वरती गेला आहे पाण्यापासून लांब. इकडे पाण्यापासून तो लांब येईल. हा त्रिकोणाचा पाया त्या साईडने आणि कोपरा इकडे म्हणून हा कोपरा इकडे येईल आणि पाया वरच्या दिशेने जाईल. अशा पद्धतीने एकाच वेळेस तुम्ही आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा काढून सराव करू शकतात. धन्यवाद.